श्री गणेशाय नमः। गणेशाचं महत्त्व मला आपल्याला वेगळं सांगायची गरज नाहीये। आज आपण आहोत पुण्यातील सोमवार पेठेतील त्रिशुंड या ऐतिहासिक वारसा असलेल्या पेशवेकालीन मंदिरात। या मंदिरातील एकूण एक शिल्प डोळ्यांना आणि मनाला लुभावणारा आहे। चला तर मग एक नजर टाकूयात शिल्पकलेचा अजोड नमुना असलेल्या या सुंदर मंदिरावर। पुण्यातील सगळी मंदिरं एका बाजूला आणि त्रिशुंड मंदिर एका बाजूला, हेच या मंदिराचं वेगळेपण। सर्व गणपती मंदिरांमधील शिल्पकलेने नटलेलं हे सर्वोत्तम देव। हे मंदिर भीमगिरजी गोसावी महंतांनी 26 ऑगस्ट 1754 रोजी बांधून पूर्ण केलं। त्यांचे वंशज इंदूरला घामपूर गावात राहत। सरकारी नोंदीत 1917 पर्यंत मंदिराला मालकच नव्हता। 1945 साली वहिवाटदार म्हणून कैलासगीर गोसावींचं नाव लागलं, पण कागदोपत्री पुरावा देता न आल्याने त्यांचा मंदिरावरचा हक्क गेला। सन 1985 साली मंदिराच्या देखभालीसाठी एक ट्रस्ट स्थापन झाला। शिलालेखानुसार हे मंदिर श्री महाकाल रामेश्वर आणि दत्तगुरु यांचं आहे। या लेखात गणपती मंदिराचा उल्लेख नाही, दत्तगुरु ही दिसत नाहीत। रामेश्वर, नंदी आणि दत्तगुरु कधी कुठे गेले याचा इतिहासाला देखील पत्ता नाही। तसेच त्रिशुंड मयुरेश्वर देखील येथे कधी प्रस्थापित झाले हेही इतिहास सांगत नाही। पाहुयात मंदिराची रचना। सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा असलेलं 250 वर्ष जुनं असलेलं हे मंदिर। या मंदिरातील गणपतीला 3 सोंडा असल्या कारणाने त्रिशुंड असं नाव या मंदिराला पडलं। घडीव दगडांनी पूर्ण बांधलेलं असं हे पुण्यातील एकमेव जुनं मंदिर। सभा मंडप, अंतराळ आणि गर्भालय अशी मंदिराची रचना। प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल उभे आहेत। द्वार शाखेच्या खाली अधिष्ठानावर दोन्ही बाजूला गजलक्ष्मीचे शिल्प कोरले आहे। गणपतीच्या देवळातल्या मूर्तीच्या खाली तळघरात मंदिराचे संस्थापक महंत श्री दत्तगुरु गोस्वामी महाराज यांची समाधी आहे। मूर्तीवर अभिषेक केला की तळघरात असलेल्या समाधीवर ते जल ओघळतं। गणपतीच्या मूर्तीची बैठक चौकोनी असून मयुरावर त्रिशुंड गणपती बसलेला आहे। 3 शुंडांपैकी उजवी सोंड खालच्या हातात असलेल्या मोदक पात्रात स्पर्श करीत आहे। मधली सोंड पोटावर रुळत आहे आणि डावी सोंड डाव्या मांडीवर बसलेल्या शक्तीच्या हनुवटीस स्पर्श करीत आहे। कोरीव लेणे वाटावे असे या मंदिराचे बांधकाम अगदी मनाला मुग्ध करणारे आहे। तर आपण पाहिलंच असेल स्थापत्यकला आणि शिल्पकलेचं उत्तम उदाहरण म्हणजेच हे मंदिर। सोशल मीडियावर या मंदिराबद्दलचे मेसेज व्हायरल झाल्यानंतर हे मंदिर चर्चेत आलं, पण फक्त सोशल मीडियापर्यंतच मर्यादित न राहता एकदा तरी प्रत्यक्ष या मंदिराला भेट द्या आणि मनाच्या गाभाऱ्यातील गणेशाच्या मूर्तीला आणि त्या शिल्पकलेला नक्की उजळून टाका। अशाच नवनवीन स्टोरीज पाहण्यासाठी पोलिसनामाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा। पाहत रहा पोलिसनामा।